आपलं अहिल्या फिल्म हे ॲप आज डाउनलोड करा आणि वनाट्य गंगवळण रंगबाजी पोवाडे यांचा भरपूर आनंद लुटा. प्ले स्टोरला जाऊन अहिल्या फिल्म असं एकत्रित टाईप करा, स्पेस देऊ नका. त्यानंतर आपला ॲप नक्की डाउनलोड करा आणि रिव्ह्यू आणि रेटिंग द्यायला विसरू नका. धन्यवाद.
खिळखिळी झाला, दरवाजा खिळखिळी झाला, सूर्यकिरण याच समयाला, सूर्यकिरण याच समयाला, मालोजी आले जन्माला, आले जन्माला दिरा दीदी, आले जन्माला दिरा दीदी, आले जन्माला दिरा दीदी, मालोजी आले जन्माला, आले जन्माला दिरा दीदी, आले जन्माला दिरा दीदी, आले जन्माला दिरा दीदी। बाबाजी भोसल्यांच्या कुळामध्ये एक प्रखर सूर्य तेज धडकला गेला, भोसल्यांना मुलगा झाला, कले कलेना बाल मोठा होऊ लागला, दुसरा मुलगा झाला, पहिल्या मुलाचं नाव ठेवलं मालोजी आणि दुसऱ्या मुलाचं नाव ठेवलं विठोजी। पालकाच्या ज्या जबाबदाऱ्या असतात ती जबाबदारी भोसल्यांनी सांभाळली, मुला बेडार बनवली। मलयुद्धामध्ये दंड थोकटू लागले, लाठी काठी फिरवू लागले, पराक्रमी बनवू लागले आणि निजामाच्या दरबारामध्ये भोसल्यांना सरदारकी मिळाली। मालोजी सरदार झाले, सरदार झाले, पाटलाचे सरदार बनले। मालोजी आपल्या भाऊबलातला सामर्थ्य दाखवू लागले। या माणसाचं व्यक्तिमत्व होतं, दरारा होता, लढवय्या होता आणि त्यामुळं फौजेमध्ये त्यांचा सन्मान होऊ लागला। याच वेळेला निजामाच्या दरबारात अनेक मंडळी होती, भोसले होते, जाधव होते, गाडगे होते, खंडागळे होते, जाधवांची वतन राजा सिंध गेला, राजा सिंध गेला, राजा सिंध गेला, राजा सिंध गेला। भोसले हे राजा सिंधखेडचे आणि मानुजीच्या पराक्रमाची गाथा, थोराची कीर्ती वाऱ्या हाती माप, फलटणच्या निंबाळकरापर्यंत पोचली। निंबाळकराची लाडकी मुलगी तिचं नाव उमाबाई, उमाबाईचा आणि मालोजीचा विवाह करायचा ठरलं गेलं। भोसल्यांचा आणि निंबाळकरांचं नातं जमलं आणि उमाबाई ही भोसल्यांच्या घरामध्ये सून म्हणून आली। मालोजीचा दौरा चालू होता, मोहीम चालू होती, ज्या धन्याची चाकरी करत होते त्यांचं राज्य वाढवायचं काम करत होती, ते जिंकायचं काम करत होते आणि फिरत फिरत त्यांची मोहीम जेव्हा आले अहमदनगराला, जेव्हा आले अहमदनगराला चिंता होती उमाबाईला। काय चिंता होती म्हणाल, संतान नव्हतं पोटाला,
12 वर्षाचा काळ गेला होता पण कुसू जवळी नव्हती। या नगर मध्ये जागृत दैवत आहे, कुणी नाताचं म्हणतं कुणी पिराचं म्हणतं, पण या अद्भुत शक्ती या तिथं गेल्या आणि त्या पिराजवळ आपलं गाराणं घातलं। तुमची कृपा झाली, तुमचा प्रसाद मिळाला आणि भोसल्याच्या कुलामध्ये दीपक तेज गेला तर ते नाव तुमचं ठेवलं जाईल आणि उमाबाई पुन्हा आपल्या संसारामध्ये रंगून गेल्या होत्या। कालांतरानंतर म्हणजे काही दिवसानंतर उमाबाईला दिवस गेले। नेहमी दर्शनाला जात होत्या, धूप जाळत होत्या, नारळ फोडत होत्या, मुलगा झाला पण धामधूम होती, स्वारी दावर होती। जी मालूजी भोसले हे रणांगणात होते, मुलाचं नाव ठेवायचं विसरलं गेलं। मग उमाबाईला आठवण आली आणि दोन्ही मुलाचं नाव मिळून त्या पिराचं नाव ठेवलं गेलं, शहाजी शरीफ जी। शहा शरीफ दोन मुलं एका पिराच्या नावात गुंतून टाकली। उमाबाई फेडी नवसाला फेडी नवसाला कधी आपल्या वडिलांच्या बरोबर मोहीम मध्ये जावं, कधी दरबारी जावं, कधी जाई बघा मुजऱ्याला आणि हाती धरून बाळ शहाजीला, हाती धरून बाळ शहाजीला। दरबारात भोसला आलेला, एकदा का भोसल्यानं पाहिलं त्या मालूजी भोसल्यानं लोकांना समाधान वाटायचं, राजभिंडागडी होता आणि विदर्भामध्ये असणारा 5000 मनसबदार ज्यांचं नाव आहे लखोजीराव जाधव देशमुख, त्या काळातले 5000 मनसबदार होते, राजे पदवी होती आणि पंचमीच्या सणाला आमंत्रण सर्व नोकर चाकराला दिलेलंय। आमंत्रण नोकर चाकराला, नोकर चाकराला पंचमीच्या पगास सणाला। सुपारी घेण्यासाठी आमंत्रण दिल सर्वाला, आमंत्रण दिल सर्वाला, हाती धरून बाळ शहाजीला, हाती धरून बाळ शहाजीला। दरबारात भोसला आलेला, भोसला आलेला, या या मालोजी या या। वा काय नाव आपलं? त्या छोट्याशा मुलाच्या गालावना हा
हात फिरवला लखोजी जाधवानी आणि विचारलं काय नाव. मुलगाही बेडर होता शहाजी. वा वा छान नाव आहे. मोठं झाल्यावर काय करणार? घोड्यावर बसणार, तलवार फिरवणार, भाऊ बलातलं सामर्थ्य दाखवणार, शत्रूशी टक्कर देणार. वा छान. या बसा मांडीवर. आपल्या मांडीवर या शहाजीला बसवलं. येणाऱ्या जाणाऱ्या मंडळींना या बसा. एवढ्याच वाड्यात खेळणाऱ्या मुलीनं डोकावून पाहिलं, आपल्या बापाच्या मांडीव कुणीतरी बसलेला आहे. तुम्ही तुमच्या घरात अनुभव घ्या. तुमचं मुलगा खेळत असताना तुम्ही दुसऱ्याच्या मुलाला उचलून घ्या. तुमच्या मुलाची अवस्था काय होते तुम्हीच अनुभव घ्याताय. तेच घडलं या वाड्यामध्ये. मांडीवर शहाजी बसलेला, मांडीवर शहाजी बसलेला, नाही सण झालं जिजाला. वाड्यामध्ये खेळणाऱ्या मुलीनं पाहिलं आपल्या बापाच्या मांडीवर कुणीतरी बसलेला आहे. तिथंच तिनं पोज घेतली, आपला होट दाताखाली दाबला, पळत सुटली आणि वडिलाच्या डाव्या मांडीवर येऊन बसली. आणि उजव्या मांडीवर बसलेल्याला हळूच डिवचलं आणि मुख्य अभिनय केले. ओठ बसणारा निबळत नव्हता, मला चिमुटा घेतला असा म्हणणारा नव्हता. त्यांनी तिच्याकडे बघितलं आणि सांगितलं नाही उठत. तिनं हातानं खुणवलं, हा मिशीवाला माझा बाप आहे, याच मुच्छडनं मला बसवलंय. हे तोंडानं न बोलता मुख्य अभिनय होते. मांडीवर शहाजी बसलेला, मांडीवर शहाजी बसलेला, नाही सण झालं जिजाला, नाही सण झालं जिजाला. चिमुटे घेती शहाजीला, घेती नुसते चिमुटे घेऊन थांबले नाहीत, पुढं ताटात गुलाल होता. या लाल मालात ही बैठक बसलेली होती. रती महारती सरदार होते. तो गुलालाचा भरलेला ताट दोघांनी मुठ्ठी धरल्या भरल्या आणि एकमेकाच्या तोंडावर टाकल्या, डोक्यावरही टाकल्या. आणि तेव्हा लखुजी जाधवांचं लक्ष गेलं. अरे 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 भांडू नका, भांडू नका. वा वा काय जोडा छान दिसतो. लखुजी जाधव उद्गरले आणि हे शब्द ऐकताच मालूजी उठून वे राहिले. मंडळी ऐकलत का? राजे साहेबांनी आपली मुलगी आम्हाला देऊ केली, म्हणजे आमच्या शहाजीला. तेव्हा लखुजी जाधवाच्या लक्षात आलं आपण बोललो त्याचा अर्थ काय निघाला. मंडळी त्या अर्थानं आम्ही बोललो नाही. भोसल्यांचा समज वेगळा झालेला आहे. हा आमचा मुलगा तुमच्या मुलीला शोभत नाही. भोसले आम्ही राजा आहो, तुम्ही सरदार आहात. सरदाराच्या पोराला पुरगी देण्यासाठी आम्ही काही भांग वाढलेली नाही, मदिरा घेतलेली नाही. त्याला बराबरीचं नातं असावं लागतं असं म्हणताच मालोजीचा अपमान झाला होता. तुम्ही आमच्या बराबरीचे नाहीत असे जाधवराव बोलले होते. हाती धरून बाळ शहाजीला. आणि पान सुपारी होण्या अगोदर मालोजी निघून गेला, निघून गेला.
पण जरा खटकलं कुणाला राजाना लखुजीराव जाधवांना वाटलं आपणच बोललो आणि आपणच रागा केला यात मालोजीचा काय दोष होता काही दोष नव्हता पान सुपारी आटोपल्यानंतर मालोजीचा रुसवा काढण्यासाठी स्वतः राजे लखुजीराव जाधव देशमुख मालोजींच्या छावणीकडे आले मालोजीने पाहिलं राजे येत आहे समोर गेले मुजरा केला या मुद्दामच आलो सकाळी जो काय प्रकार घडला लाल मला तो घडायला नको होता पण आम्हीच बोललो आपण त्याचा समज वेगळा केला म्हणून आपली समजूत घालण्यासाठी आलेलो आहोत मुलगी देऊन भोसले दिली असती मुलगी पण तुम्ही सरदारात आम्ही राजा आहोत रोटी बिटीचा व्यवहार करत असताना समोरची व्यक्ती कोण आहे राजकन्या राजपुत्राला दिली जाते सरदाराच्या पुत्राला नाही आणि लखुजी जाधव निघून गेले आपण सरदार आहोत आपण यांच्या दरबारात नोकरी लावू म्हणून आमचा अपमान नसेल आम्हाला राज आहे किताब पण आमच्या भाऊबलातलं सामर्थ्य तरी या राजांना कमी नाही मी लाचारीची नोकरी कोण करतो लाचार स्वाभिमानी मराठा लाचारीची नोकरी पत्करत नाही मारोनी लातो नोकरीला दोघही भाऊ भाऊ नोकरीला लाथ मारली आणि आपल्या गावी आले वेरूळला आईनं विचारलं पोरानो नोकरी सोडून आला म्हणतात अरे लष्करातला खायला शिकलेला तुम्ही बघितलं ते मिळेल का घोड्यावर दौड करणारे आई आम्ही आमची शेती वाडी करू व्यवसाय आमचा शेतीचाच ना आम्ही शेती करू इथं प्रगती करू झाली जगदंबेची आणि शंभू महादेवाची कृपाच तर पुन्हा मी उठाव करू पुन्हा मी उठाव करू तळमळ होती मनाला मनाला नवस कृष्णेश्वराला बारा ज्योतिर्लिंगाचं स्थान त्याचं नाव आहे कृष्णेश्वर कृष्णेश्वरा जाधवरावांनी आमचा अपमान केला तेच बोलले होते अपमान सहन झाला नाही म्हणूनच नोकरी सोडून आलो शंभ महादेवा बेल भंडारा घेऊन आन घेत आहे सून करीन तर जीवलाच करीन ही जाधवाची पोरगी भोसल्याची सून बने
ही शक्ती निर्माण करायचं काम तुमचं. तळमळ होती मनाला, होती मनाला नवस कृष्णेश्वराला. एके दिवशी, एके दिवशी मध्यरात्रीला दोघं भाऊ भाऊ आपल्या शेतामध्ये ज्वारी काढणीला आली होती. आणि ज्वारीचं पीक काढण्याकरता म्हणून दोघही भाऊ भाऊ विठ्ठूजी आणि माधोजी आपल्या शेतात गेलेले. रात्रीच्या मध्य समयाला गाढ निद्रा विठ्ठोजीला, गाढ निद्रा विठ्ठोजीला. एवढ्यात मालोजीच्या कानावर एक शब्द आला, मालोजी उठा, मालोजी उठा. विचार करू नका, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होती, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होती. या वारुळापासून 11 धनुष्यावर ही जमीन खोदा, या ठिकाणी तुम्हाला द्रव्य लाभ होई, कृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार करा, वाडा बांधा, घोडे खरेदी करा, लोक संघटित करा, निजामाच्या दरबारात तुम्हाला राजे किताब मिळे, जीव तुमची सून बने आणि चाच मोठी महापुरुष जन्माला येईल, तो ज्या देशाचं रक्षण करील. आपण कोण आहात? मी तुझी कुलस्वामिनी तुळजा भवानी, मी तुझी कुलस्वामिनी तुळजा भवानी, मी तुझी कुलस्वामिनी तुळजा भवानी. जगदंब 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 विठोजी विठोजी विठोजी, मला जगदंबेने साक्षात्कार दिला, साक्षात्कार दिला आणि सांगितलं, जीव तुझी सून बनेल, तुला राजे किताब मिळेल, तुला राजे किताब मिळेल, तुला राजे किताब मिळेल. नम शिवाय, ओम कृष्णेश्वराय नमः, ओम कृष्णेश्वराय नमः, ओम भगवते जगदम 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 जगदम. दृष्टांत झाला मालोजीला. दिलेला दृष्टांत खरा किंवा खोटा बघण्याकरता त्या वारुळापासून 11 धनुष्यावर जमीन खोदायला सुरुवात झाली. काही अंतरावर खोल गेल्यानंतर साकदंडानं जखडलेले 7 रांजण मिळाले. द्रव्य लाभ झाला भोसल्याला. द्रव्य लाभ झाला भोसल्याला, आनंद झाला विठोजीला, आनंद झाला विठोजीला. दादा, तुम्हाला झालेला दृष्टांत खरा आहे, पण एवढं आता हे द्रव्य गरिबाच्या घरी, लोक म्हणतील लष्करातली नोकरी सोडून आले, सरदारकी गेली आणि दरोडा खटला असे, याची योग्य विल्हेवाट लागली पाहिजे.
त्यांच्या वडिलांचा एक मित्र आहे, त्याचं नाव आहे, त्याचं गाव आहे, आजची जिल्हेवारी सांगायची म्हणा तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा नावाचं गाव आहे. आणि या श्रीगोंद्याचे केशव स्वामी भट बोलावून न घेतलं भटाला, बोलावून न घेतलं भटाला केशव स्वामीला, आणि सर्व प्रकार कथन केला या विद्वान ब्राह्मणानं, या पैशाची कशी विल्हेवाट करायची, धर्म कार्य कसं करायचं, फौज कशी तयार करायची, हे मार्गदर्शन, अचूक मार्गदर्शन ज्याला म्हणतात ते मालोजीला केलं. आणि कृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. कधी गेला सलीला, येरूळला जा, कृष्णेश्वराच्या मंदिरात आजही त्या ठिकाणी लिहिलेलं तुम्हाला वाचायला मिळेल, मालोजी राजे भोसले यांनी केलेला जीर्णोद्धार. मालोजीनं वाडा बांधिला, मालोजीनं वाडा बांधिला, हत्ती येतला, घोडे एक एक पंचकृषीतला तरुण गोळा केला, आणि लाठी काठी दांडपट्टा युद्धाचं शिक्षण देण्याला सुरुवात झाली. पिळदार देह बनविला, फेकी उंच विट्याला, कधी फेकी विंच विट्याला, गरगरा फिरवी समशेरीला, गरगरा फिरवी समशेरीला. निजामाच्या दरबारात कळलं, काही कळलं म्हणाल, भोसल्याच्या पौराणिक ताकद निर्माण केलेली आहे, बरेच लोक त्यांच्या वाड्यावर असतात, लाठी काठी दांडपट्टा रोज खेळ चालू असतो, युद्धाचं शिक्षण दिलं जातं. न कळत निजामाला भीती वाटली, मालूजी आपल्या इथून गेलेला आहे, त्याच्या पराक्रमाची आठवण झाली, त्यांना जर उठाव केला तर आपणाला जड पडल, मग त्याची नाराजी भरून काढण्याकरता लखोटा पाठवला, आणि त्या लखोट्यात उल्लेख केला, तुम्ही दरबारी यावं, दरबारी यावं मुजऱ्याला, दरबारी यावं मुजऱ्याला. मालोजीला लखोटा आला, मालोजीला लखोटा आला, आणि मालोजी निजामाच्या दरबारात जाता निजामानं सांगितलं, मालोजी आम्ही तुम्हाला आता राजे किताब दिलेला नाही, तुम्ही सरदार नाही, तुम्ही आता राजे झाला, राजे किताब मिळला भोसल्याला, मिळला भोसल्याला. भोसले आता राजे झाले, आपल्या भाऊबलाचं सामर्थ्य दाखवण्यासाठी
लागले। धडकी बसली आदिलशहालान या वेळी मालूजी भोसले मोहिमर होते जिल्हेवारी सांगायची आजची म्हटली तर पुणे जिल्ह्यामध्ये इंदापूर नावाचा तालुका आहे सरआजमशाहीमध्येही इंदापूर होतं आणि या इंदापूरला निजामाच्या फौजेचं आणि आदिलशहाच्या फौजेचं घनघोर इथं सुरू झालं होतं। मालोजी आपल्या भाऊबलाचं सामर्थ्य दाखवत होते। मालोजीच्या पराक्रमाला दैवानं साथ द्यावी लागती। मालोजीवर जोरदार हल्ला चालला गेला आणि इंदापूरच्या लढाईमध्ये मालोजी राजे मारले गेले आणि मालोजी राजांचा वध झाल्यानंतर निजामाला वाईट वाटलं। भोसल्यांच्या कुटुंबामध्ये त्या दुःखामध्ये आम्ही सहभाग आहोत। माझा एक पराक्रमी कर्तव्यगार जबरदस्त व्यक्तिमत्व असणारा राजे मालोजी तुम्हा आम्हाला सर्वाला सोडून गेले आणि म्हणून मालोजीच्या जाग्यावरच मालूजी राजांचे थोरले चरंजीव म्हणजे शहाजी शहाजीला राजे किताब दिला। वडिलाच्या जाग्यावर शहाजी राजे आता राजे बनले। शहाजी येती मुजऱ्याला शहाजी राजे येती मुजऱ्याला येती मुजऱ्याला लखोजी जाधव याच समयाला समोर पाहिलं शहाजीला। आठवण झाली जाधवाला लहानपणी याच मुलाच्या गालावर आपण हात फिरवला होता त्याला मांडीवर घेतलं होतं। माझी जीवानी शहाजी किती जोडा छान आहे असंच आम्ही उद्गारलो होतो। आठवण झाली राजाला लखोजी जाधवाला समोर पाहता शहाजी भोसल्याला आपल्या मुलीला हा योग्य वर आहे राजे किताब आहे आज आमच्या बराबरीचा झालेला आहे। मुलगी देण्यासारखंच नाही असं पक्क मना ठरवून शहाजी राजांच्या चुलत्याला भेटायला गेले। विठोजी आम्ही हरलो विठोजी म्हणतात काय झालं राजे थोरल्या भावाची म्हणजे मालूजी राजांची इच्छा पूर्ण करण्याकरता मी आलो। आमची मुलगी जीव आम्ही तुमच्या मुलाला देऊ केली कन्यादान मुलगी लग्नाला मुलगी लग्नाला ला
मोठा आनंद झाला. उठून उभे राहिले, कडकडून जाधवरावांना भेट दिली. देणं घेणं लग्न कुठं करायचं ठरलं. अहो एकुलते एक माझी मुलगी, मामी कन्यादान करून देणार. हे लग्न राजा सिंदगेरला होईल. फक्त वराडी मंडळी तुम्ही राजा सिंदगेरला याच. मुहूर्त काढला गेला, भव्य असा मांडव घालण्यात आला. आता राजाच्या मुलाचं लग्न आणि राजाच्या मुलीचं लग्न. मग काय तो थाट. एक पाहुणा अंगण झाडी, अहो एक पाहुणा अंगण झाडी, सडा रांगोळ्या दुसरा काढी, सडा रांगोळ्या दुसरा काढी, शुभ्र आसने तिसरा मांडी, शुभ्र आसने तिसरा मांडी, लांब केळीची पान पसरली, अहो लांब केळीची पान पसरली, दही भाताची मूद शोभली, अहो दही भाताची मूद शोभली, लाडू पापड नाचत आली, मसाला भात वांगी भात बटाटा भात, आला आला राजा आला पकवानाचा, राजा आला वाडा वाडा गलबला झाला. असा थाट राजा सिंदगेरला, राजा राजा सिंदगेरचं वर्णन करत आहे. एवढ्याच वेरूळवरून राजा सिंदगेरला निरोप आला. स्वतः निजाम लग्नाला येणार आहेत. हे लग्न राजा सिंदगेरला न होता वेरूळला केलं जाईल. मुलीला घेऊन आपणच वेरूळला यावं. आणि लग्नाचा सोहळा वेरूळ मुक्कामी पार पडला. स्वतः निजाम लग्नाला उपस्थित होते अशी त्याची नोंद आहे. आणि जाधवाच्या घरची लक्ष्मी उंबरदेवा असणार होते माप लौंडून भोसल्याच्या घरामध्ये प्रवेश केला. जाधवाची लक्ष्मी भोसल्याच्या घरात आली, नावात बदल झाला, वागण्यात बदल झाला. आता सुनबाई बनल्या होत्या. राजे मोहिमर होते. काळामाग एकही शाही स्थिर नव्हती. शहाजी राजांना मोहिमला जावं लागत होतं. दरबारात रोज काही ना काहीतरी घडलं जात होतं, ठराव मांडले जात होते. आणि निजामाचा दरबार भरलेला होता. दरबार निजामाचा भरला, भोसल्याला घोड्याचा मान भोसल्याला, खंडागल्याचा हत्ती पिसळलेला. दरबारात ज्याचा त्याचा मान होता. जाधवाना पालखीचा मान. दरबार सुटल्यानंतर पहिल्यांदा जाधव पालखीत बसले. जाधवाची पालखी गेल्यानंतर
इतरांनी दरबार सोडायचा हा रीतिरिवाज, खंडागड्याचा हत्ती पिसळला गेला आणि बाहेरचा जो चौक या चौकामध्ये त्या हत्तीनं धडकूस घातलेला होता, खंडागड्याचा हत्ती पिसळला, खंडागड्याचा हत्ती पिसळला, त्याला धरण्याकरता लोक गोळा व्हायला लागलेले आहेत, दोन पथक अशक्य झालेले आहेत, काय दंगा चालला, आला पळा पळा या बाजून आला। आणि हे बघण्याकरता जिजाऊ साहेब माळदावर आले होते, सात महिन्याच्या गरोदर होत्या, चौकात काय दंगा चाललाय म्हणून डोकावून बघत होत्या, तर हत्ती पिसळलेला आहे, लोकांची पळापळ चाललेली आहे, हत्ती कुणाला सोंडेनं भिरकावत आहे तर कुणाला पायाखाली चुरडत आहे। याच वेळेला जाधवांचा पथक हत्ती धरण्याकरता सज्ज झालं आणि दुसरा पथक भोसल्यांचं सज्ज झालं। भोसल्याच्या पथकाचं नेतृत्व करत आहेत संभाजी भोसले आणि जाधवाच्या पथकाचं नेतृत्व करत आहेत दत्ताजीराव जाधव। हा दत्ताजीराव जाधव कोण म्हणाल तर लखुजी जाधवाचा मुलगा, म्हणजे जिजाबाईचा भाऊ। संभाजी भोसले कोण म्हणाल तर शहाजी राजाचा बंधू, म्हणजे जिजाबाईचा धीर। दोन्ही पथक सज्ज झालेलं आहे, खंडागड्याचा हत्ती पिसळला। हत्ती पिसळला धारा धारा गलबाला झाला। एवढ्या जाधवाची दोन माणसं हत्तीनं चुरडली, माणसं पळायला लागली। भोसल्याच्याकडे वळला, भोसल्याचं पथक माग पळत असताना जाधवानो अरे हत्ती धरायचा, हत्ती तू तुझा डाव नवा, त्याला मनगडात ताकद असावी लागती। भोसल्यानं अजून जाधवाच्या मनगडला सामर्थ्य तुम्हाला कधी कळलंय आजमावायचं असेल तर एकदा या समोर बघून घेऊ आम्ही। अरे हत्ती धरायचंय, भोसल्याच्या नादी लागू नका। अरे तुम्ही जाधवाच्या नादी लागायचं नाही। हे दोघं काय बोलत होते दोघालाही भान नव्हतं, कने परके नव्हते, नाजूक धाग्याशी बांधलेले होते। दत्ताजीरावची बहीण म्हणजे संभाजीची थोरली भाऊजाई होती। वर्ण जिजाबाई बघत आहे हे का वादविवाद घालायला लागलेले आहे। एवढ्या खंडागड्याचा हत्ती यांच्याकडे चाल करून आला, हत्तीनं किंकाळी ठोकली, राग अनावर झाला। दत्ताजीरावने आपली समशेर बाहेर काढली आणि हत्तीची सोंड तोडून टाकली। ची 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 करत हत्तीनं प्राण सोडला। खंडागळे म्हणाले आमचा हत्ती धरायचा होता, मारायचा नव्हता। मुक्या प्राण्याच्या सोंडेवर तलवार चालवून आपल्या भाऊबलातलं सामर्थ्य दावलं। अरे जरा हिंमत असेल तर आमच्या मनगटाला मनगट लाव, मग कळेल काय ते। अर तुझ्या मनगटाला मनगट लावायला भीतो काय। रक्ताची नातीच एकमेकावर तुटून पडली, एकमेकावर वार करू लागली, एकच कापाकापी सुरू झाली। आणि या कापाकापीमध्ये काय झालं, संभाजीनं दत्ताजीरावला
उभा चिरला तुकड़े 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 करू टाकले। लखोजी दादवाना कळलं तुमचा मुलगा मारला, तुमच्या मुलाचे तुकडे तुकडे केले। कुणी मारलं माझ्या पोराला? अर कुणाची हिम्मत आई? संभाजी भोसल्यानं दत्ताजीराव जाधवाचे तुकडे तुकडे केले। संभ्या ही हिम्मत माझ्या पोराचे तुकडे केले काय? आता भोसल्यांना जिवंत ठेवणार नाही। लखोजी जाधव नुकतीच पगडी काढत होते, उड्यात त्यांच्या कानावर वार्ता कळली। पगडी डोक्याला घातली आणि तलवार घेऊन या चौकात पळत आलेले आहे। जिजाबाईंनी वर्ण पाहिलं, आभा आता काय घडतंय, कोण झाले? आबा आले, भावाचा खून झालेला। कुठं आहे तो संभाजी भोसला? अर काय केला होता माझ्या दत्ताजीरा म्हणून त्याच्या देहाचे तुकडे केले? कुठं आहे तो? संभाजीला लोक लपवाय लागलेले आहे, पण या मुत्सदी म्हाताऱ्यानं काय केलं? रोकून पहिलं संभाजीला, रोकून पहिलं संभाजीला, पहिलं संभाजीला। जाधवानं गाठलं बघा त्याला, जाधवानं गाठलं बघा गेला। संभाजी वरवार जेव्हा केला, संभाजी वरवार जेव्हा केला, उभा चिरला, तुकडे तुकडे केले। जिजाबाई डोळ्यानं बघत आहे, भावाचं खून झालं। तिकडं दीर रक्ताच्या धारुळ्यात पडला, याला कुणी सांगेल का? हे कुणी थांबवाल का? एवढ्यात कळलं शहाजी राजाला, तुमच्या भावाचा खून झाला। त्याला तोडला कुणी? तोडला तर सासऱ्यानं तुमच्या, लखुजीराव जाधव। मामा तुम्ही बरं केलं नाही, माझ्या भावाला मारलं। शहाजी आले आणि मग मात्र जिजाबाईला प्रश्न पडला। एका बाजूला जन्म देणारा बाप आणि दुसऱ्या बाजूला कपाळाचं कुंकू, यांना कुणी थांबवल का? आंग लट 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 कापाय लागलं होतं। दोन खून पडले होते, आता काय घडतंय? एवढ्यात लखुजीनं वार बागा केला, वार बागा केला उजव्या दंडाला। दंडाला लागला शहाजीला, शहाजी राजाचा अंगरखा फाटला, रक्त दिसलं आणि माधव भासणाऱ्या जिजाबाईचा आवाज आला, आबा। लखोजी जाधवांचं लक्ष वर गेलं, आपली पुरगी आरडली। एवढ्यात लोकांनी शहाजी राजाला बाजूला नेलं। निजामाला कळलं बाहेर दोन खून पडलेले आहेत, शहाजीच्या दंडावर वार झालेला आहे। जाधव भोसल्यांची चुकलेली आहे। आवाज आला, ठहराव, क्या बदतमीजी है। मालकाचा आवाज कानावर येताच हे चाललेलं रणकंदन जिथल्या तिथं थांबलं गेलं। मुजरे धनले गेले, जाओ
भोसल्याची मंडळी भोसल्याच्या ठिकाणाला गेली, साधवांची गेली, पण इकडे जिजाबाईंची अवस्था काय झाली? आता घरी स्वारी आल्यानंतर काय उत्तर द्यायचं? तुझ्या बापानं माझ्या भावाला मारला, माझ्या दंडावर तलवारीचा वार केला, चालती हूं माझ्या घरातून असे म्हटले तर या प्रसंगाला तोंड देण्याकरता काय केलंय? श्रोते मंडळी, शिवचरित्र तुमच्यासाठी ऐकवत आहे, माझ्या भगिनी वर्गासाठी ऐकवत आहे. या मुत्सदी बाईनं काय केलं? हातात तलवार घेतली आणि बाहेर पळा सुटल्या. कुठं आहे तो लखोजी जाधव? माझ्या धीराला मारलं काय? माझ्या नवऱ्याच्या अंगावर वार केला, तुझी खंडुळी करणार आहे. गरगरा फिरवी पट्ट्याला, गरगरा फिरवी पट्ट्याला. आणि या जिजाबाईला अडवण्याकरता लोक धावायला लागलेले आहे. शहाजी राजे मलमपट्टी करून आले होते आणि काय म्हणताय? राणी साहेबा, राणी साहेबा थांबा, राणी साहेबा थांबा, राणी साहेबा थांबा. नाही थांबणार. माझ्या बापानं माझ्या दिराला मारला, माझ्या दिराला मारला, माझ्या दिराला मारला, तुमच्या अंगावर तलवारीचा वार केला, मी नाही थांबणार.